तर दोन्ही साइडचे ना दिवे लावलेले आहेत, तुम्ही बघू लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली आणि इथे सुद्धा छान आपण नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या ज्या पण इच्छा असतील, स्वप्न असतील, ते पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजचा दिवस आहे ना आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा असतो, आपण किती तयारी करतो आणि इथे सुद्धा मी तसंच दरवर्षी करण्याचा प्रयत्न करते आणि अजून तर भरपूर गोष्टी करायच्या बाकी आहे. तर इथे आम्ही सकाळी लवकर उठलो, आता माझं सुद्धा आवरून झालेलं आहे आणि आज सकाळचा माझा असा सिम्पल लुक आहे, तुम्ही बघू शकता. आणि साडी एकदम घाईघाई घाईघाई नेसली मी. आणि आता मनोजला, परीला आणि बेलाला उठणं सुद्धा लावायचं आहे, तर त्याची सुद्धा मी तयारी करू आणि त्यासोबतच मला आरतीचं ताट सुद्धा तयार करायचं आहे आणि हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. चला, तर इथे आरतीचं ताट सुद्धा तयार केलेलं आहे मी आणि हे आहे उठणं. आणि आता आपण उठणं तयार करूया, परीला, बेलाला आणि मनोजला उठणं लावूया. उठणं लावल्यानंतर असं वाटतं की आता आपण भारतामध्येच आहोत, भारतामध्येच आहोत आणि आपण आता इंडियाला घेऊन द्यावी आणलं होतं आणि मोती साबण नाही का उठण्याचा, तो दिवाळीच्या वेळेस ना त्याची ऍड पण यायची नाही का. नाही अजून पण मला असं खूप ठिकाणी तो वापरतात साबण, दिवाळी आली का सगळेजण घेतात, त्याची डिमांड वाढून जाते डीमार्ट मध्ये. हो ना, चला आता मी छान उठणं तयार करते. आज काय कोमल छान दिसतंय खूप. थँक्यू. मग आता काय दिवाळी येत तो फील तर आणावा लागतो आहे की नाही, स्पेशली म्हणून स्पेशली संध्याकाळी तर आमचा सगळ्यांचा लुक खूप स्पेशल असणार आहे. संध्याकाळी आपला दिवाळीचा लुक, दिवाळीचा लुक हा कोमल मॅडम तर टेम्पररी लुक आहे. ठीक आहे, चला. तर माझ्याकडे पाट नाही आहे, तर या छोट्याशा चटाईवर ना परी बेलन म्हणून बसणार आहे उठणं लावण्यासाठी. तर आता त्या अगोदर आहे ना या ठिकाणी मी सुंदर अशी रांगोळी काढते. काय करते हे आपल्याला, काय लावायचं आता? उठणं. छान असा अरोमा असतो परी, सुगंध, त्याला मराठी मध्ये काय म्हणतात, सुगंध. यस, असंच लावायचं. मला मम्मा लावायची माझी. पाना फुलांची तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळी उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे. लावलं असं वाटत खरं तर दिवाळीचा दिवस आहे. ओके ओके, तर उठणं लावल्यावर खरंच असं फील होतंय नाही का, दिवाळीचा दिवस आहे आज. लहानपणी सर्वजण हे लावतच असतील, म्हणजे आता मी लहान होतो मला माझी आई लावायची, आता परी पहिल्या लहान त्याला कोमल लावते, तर हे लहान असताना माझी आई लावायची. हो, आता ऍटलीस्ट त्यांना हे समजतंय की हे पण आपण दिवाळीला करतो, तर परी पहिल्या पण मोठ्या लक्षात नाही. आणि दिवाळीच्या दिवशी ना उठण्याला खूप महत्व आहे, बरोबर आहे का नाही. तरी पण आता वाजलेले आहे सकाळचे 7:30 आणि तरी पण आपण लवकर सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, एकदम पहाटे 3-4 वाजता तर आपल्याला पॉसिबल होणार नाहीये, पण तरी पण ना सकाळच आहे तर आम्हाला जेवढं पॉसिबल होतं तेवढं या गोष्टी करतो. तर छान आंघोळ झालेली आहे सगळ्यांची, छान आंघोळ झालेली आहे सगळ्यांची, है ना. Yes. आणि संध्याकाळी आम्ही ना स्पेशल जशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ना पूजा करतोच परिबेलाची, कारण मी नेहमी म्हणतो आपण लक्ष्मी पूजन म्हणून आपण ती पूजा करतोच, पण ज्या घरात मुली असतात तर त्यांची पण पूजा केली पाहिजे, कारण की ते आपल्या घरच्या लक्ष्मी असतात. आणि तुम्हाला आम्ही नेहमी हे सांगताना तुम्ही ऐकलं असेल का, परिबेलामुळे आमची ना खरंच भरभराटी झालेली आहे
आणि त्यामुळे आमच्यासाठी ना त्या दोघी खूप लक्की आहे. हे की नाही माझ्या घरचे लक्ष्मी आहेत त्या. चला आता मी ना रांगोळी काढायला सुरुवात करते, कारण की रांगोळी काढायला पण थोडासा उशीर लागतो. तर अगोदर रांगोळी काढली तर कसं बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ देता येतो. चला सांगितलं तुम्हाला मी सांगितलं का आता रांगोळी काढायला सुरुवात करते. आणि आज थोडीशी ना मोठी रांगोळी काढणार आहे. तर इथे बघा छान देवीची पावलं सुद्धा आहे, ओम आहे, स्वस्तिक आहे आणि श्री सुद्धा आहे. आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करू. तर हे बघा अशी डिझाईन केलेली आहे आणि आता आपल्याला कलर भरायचा आहे. चला आता हे बघा रांगोळी ना काढून झालेली आहे आणि इथे आहे देवीची पावलं, इथे आहे छान पंत्या आणि इथे सुद्धा देवीची पावलं आणि इथे आपण छान दिवा लावलेला आहे. तर हे बघा रांगोळी छान तर काढून झालेली आहे, म्हणजे संध्याकाळी मग बाकीची जी कामं आहे ती करता येईल. आणि स्वयंपाक आहे ना तो मी लवकरच सुरुवात करेन बनवायला, कारण की संध्याकाळी पूजा पण मांडायची असते, तयारी पण करायची असते आणि त्यामध्ये जर स्वयंपाक करायचा म्हटलं ना तर खूप घाईगडबड होते. आणि दिवाळीच्या दिवशी कसं आपण थोडंसं अजून छान जेवण बनवायचा प्रयत्न करतो. तर आता रांगोळी काढून झाली, आता मी मोकळे झाले आणि दुपारी लवकरच सांगितलं स्वयंपाक करणार मी आणि काय काय बनवणार आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहे त्या वस्तू सगळ्यांना मी वरती काढून ठेवणार, म्हणजे एकाच ताटामध्ये सगळं ठेवणार, जेणेकरून मग मला पूजा मांडता एकदम सोपी होईल. तर चला आता जी कामं आहे ती करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासाठी. तर आता बरोबर वाजलेले आहेत 3 आणि रांगोळी काढण्याच्या नंतर ना बाकीचे सगळं आवरत होते आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. तर स्वयंपाक करता करता मला 2-2.5 तास लागणारच आहे आणि तुम्हाला माहिती दिवाळीच्या वेळेस आपण थोडंसं अजून जास्तीचं थोडंसं बनवतो आणि छान पदार्थ करतो, त्यासाठी थोडा वेळ लागतोच. आणि आता 3 वाजले तर स्वयंपाक होता होता 5-5:30 वाजतील. त्यानंतर मग मला बाकीच्या गोष्टी पण करायच्या, म्हणजे जे पूजेचं सामान आणलेलं आहे किंवा आपल्याला जी पूजा मांडायची आहे तर त्यासाठी ना वस्तूसुद्धा बाहेर काढून ठेवायच्या आहे. तर आता मी काय करते, मला जे जे बनवायचं आहे ना मेन्यूमध्ये मी काय काय बनवणार आहे अगोदर तुम्हाला मी सांगते. तर मेन्यूमध्ये असणार आहे वरण भात, भरलेली भेंडी जी खूप दिवसानंतर मी बनवणार आहे, त्यानंतर असणार आहे दम आलू, ते खूप मला असं वाटतं 2-2.5 वर्षानंतर मी बनवणार आहे दम आलू. आणि भात असणार आहे, चपात्या असणार आहे, दही वडे असणार आहे आणि त्यासोबत मुगाची भजी, पापड वगैरे हे सगळं असणार आहे. तर ऑलरेडी मी काय केलेलं आहे, इथे मुगाची डाळ सुद्धा भिजत ठेवलेली आहे भजीसाठी आणि इथे आपल्याला दही वडे बनवायचे आहे. तर दही वड्यांसाठी सुद्धा ही डाळ भिजत ठेवली आणि दही वडे थोडेसेच बनवणार आणि हे मनोजला खूप आवडतं. एकदम सिम्पल वेणे मी बनवते पण एकदम टेस्टी होतात, काय वेगळी ना चटणी वगैरे ॲड करायची गरज पडत नाही. आणि ते मी कसं बनवणार ते तर तुम्हाला तसं दाखवेनच, पण आता इथे मी वरणला डायरेक्ट फोडणी देणार आहे, इथे भात पण लगेच मी लावणार आहे आणि त्याच्यासोबत जे 2 भाज्या बनवायच्या आहे ना त्या पण भाज्या मी एकामागे ते पटकन बनवणार आणि वेळेवर मग पोळ्या करणार आणि मग गरमागरम भजी बनवणार. चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हटलं तुम्हाला सांगते आणि तुमच्यासोबत बाकीच्या गोष्टी पण शेअर करते. चला तागा झालेला आहे, इथे भात झालेला आहे ऑलरेडी आणि इथे वरण लावलेलं आहे, इथे आहे आपली मस्त भरलेली भेंडी. आणि भेंडी झाल्याच्या नंतर हा मसाला मी नंतर ऍड करणार, अगोदर ऍड केला ना तर हा मसाला तो वरतून टाकतो ना नंतर जळून जातो त्यामुळे. आणि इथे आता मी बनवत आहे दम आलू, तर दम आलू साठी ना जो मसाला लागतो ना तो मी आता तयार करून घेते. तर आता वाजलेले आहे 4:30, म्हणजे बरोबर 1.5 तास झालेला आहे आणि कंटिन्यू मी आता किचनमध्ये उभी आहे, 1 मिनिटासाठी पण मी बसले नाही. तर वरण झालेलं आहे, भात झालेला आहे, भरलेली भेंडी झालेली आहे आणि दही दम आलूची भाजी आहे ती पण झालेली आहे. आणि आत्ता मी बनवत आहे दही वडे आणि एकदम सिम्पल वेणे पण खूप टेस्टी होतात. आणि त्यासोबतच मनोजने मला ना आज खूप हेल्प केली आहे, तर मस्त ना डाळिंब सुद्धा त्यांनी सोडून ठेवलेले आहे दही वड्यांवर, ना मस्त गार्निशिंग करूया. कोथिंबीर असणार आहे गार्निशिंगमध्ये. आणि इथे मी काय केलेलं आहे, उडदाची डाळ भिजत ठेवली होती ती छान पाणी न टाकता ग्राइंड करून घेतली, त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं, आलं थोडंसं किसलं आणि थोडंसं इनो टाकलं आणि हे काजूचे तुकडे. आणि जेव्हा पण आपण दही वडे खातो ना तर ते काजूचे तुकडे ना तोंडात येतात ना तर खूप छान टेस्ट लागते. आणि मनोजचे ना दही वडे फेवरेट आहे आणि खूप दिवस झाले बनवले सुद्धा नव्हते दही वडे, तर मी विचार केला चला आज दही वडे बनवते. आणि इथे तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर
मी इथे ना तुम्हाला सांगितलं मुगाची भाजी बनवणार आहे, तर इथे मी दाळ सुद्धा ग्राइंड करून ठेवलेले आहे, त्यासोबत कोथिंबीर वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. फक्त याच्यामध्ये दाळीचं पीठ ऍड करायचं, मिक्स करायचं, मीठ टाकायचं आणि फ्राय करायचं. आणि आता यानंतर फक्त मला आता पीठ म्हणून ठेवायचं आहे. तुम्हाला सांगितलं गरम गरम मी आता चपात्या करणार आहे आणि मुगाची भाजी आणि कुरडे पापड तर असणारच आहे. चला छोटे छोटेच आपल्याला करायचे आहे. तर बघा थोडे छान फ्राय झालेले आहेत आणि लगेचच आपल्याला कार पाण्यात टाकायचे आहे म्हणजे एकदम सॉफ्ट होतील ते. आणि थोडेसेच बनवले मी जास्त नाही, तर 2 मिनिटं मी पाण्यात ठेवले. जास्त नाही आपल्याला प्रेस करायचं, हलकंसं करायचं, म्हणजे एकदम सॉफ्टनेस पाहिजे त्यामध्ये. दही टाकलेलं आहे कोथिंबीर. तर स्वयंपाक तर झालेला आहे, फक्त यांना गरमागरम पोळ्या करायच्या आहे आणि भजी करायची आहे, बाकी सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही तयारी करायला जाणार आहोत आणि अगोदर मी परीबेलाचं आवरणार आणि आम्ही कोणते कपडे घालणार आहोत हे तुम्हाला आता मी वरती गेल्याच्या नंतर दाखवते. चला चला परीबेला चला चला काय करते. आहोत आणि आमच्या सगळ्यांचे कपडे मी काढून ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर मला साडीवरचे जे दागिने घालायचे आहे ते सुद्धा मी काढून ठेवलेले आहे. सुरुवात करते मनोजच्या कपड्यांपासून. तर मनोज असा सुंदर ग्रीन कलरचा, बॉटल ग्रीन कलरचा आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, तर हा सुंदर कुर्ता आज वेअर करणार आहे मनोज. आणि मनोज तयार झाल्यावर ना कसे दिसतील ते तर आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच, हे की नाही. आणि हे मनोजचं आणि मी कोणती साडी वेअर करणार आहे, तर मी सुंदर अशी ही साडी वेअर करणार आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा काठ आणि हे जे टिकले लावलेले आहे ना, तर त्याच्यामुळे ना ही साडी एकदम उठून दिसते. त्याचा पदर पण खूप सुंदर असा भरलेला आहे आणि जेव्हा मी वेअर करेन ना तर ते तुम्हाला तसं दिसणार. आणि त्यासोबतच याच्यावरचा हा ब्लाऊज आहे बघा, तर याच्या ब्लाऊजच्या मागची जी डिझाईन आहे ती अशी. आणि साडीवरचे घालण्याचे जे दागिने आहेत ते हे आहे. हा कोल्हापुरी साज घालणार आहे, माझं गोल्डचं मंगळसूत्र आणि त्यासोबतच ही पट्टी घालणार आहे. तर इथे आहे मोत्यांची नथ आणि आता तुम्ही बघता का मार्केटमध्ये खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आहेत, वेगवेगळ्या डिझाईनच्या आहे, कलरच्या आहे, पण मोत्यांची नथ घालून जी शोभा येते ना ती कोणत्याच नथीला येत नाही आणि हे सगळे ॲग्री करत असतील म्हणून ही पारंपरिक पद्धतीची जी नथ आहे ती मी स्पेशली घेतलेली आहे. आणि कोल्हापुरी साज आणि त्याच्यावरचे हे कानातले आणि हे कडेसुद्धा मी आज घालणार आहे. तर हे पूर्ण मी ना सगळं काढून ठेवलं म्हणजे मला आहे ना तयारी करायला एकदम सोपं जाईल. आणि माझ्या परीबेलाचे हे दिवाळी स्पेशल कपडे हे आहे बेलाचे आणि त्याच्यावरची पॅन्ट आणि ओढणीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर इथे आहे परीचे कपडे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे परीबेलाला आम्ही सगळं सेम घेतो. तर चला अगोदर मी काय करते परीबेलाची छान तयारी करते, त्यांचा लुक दाखवते, नंतर मी माझी तयारी करणार आणि मग तुम्हाला दाखवणार. Thank you.
तर माझी तयारी झालेली आहे आणि सुंदरशी अशी मी ही साडी नेसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता साडी आणि स्पेशली हा पदर एकदम रिच लुक देतो आणि या साडीवर सूट होतील असे मी हे दागिने घातलेले आहे. हे माझं मंगळसूत्र आणि हा आहे कोल्हापुरी साज आणि हा स्पेशली मी ना दिवाळीसाठीच ठेवला होता. मला दिवाळीच्या दिवशीच आहे ना हा कोल्हापुरी साज घालायचा होता आणि याबद्दल मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला होता. हे बघा सुंदर असा कोल्हापुरी साज आणि इथे बघा ही अशी पट्टी घातलेली आहे. म्हणजे आज पूर्ण गोल्डन गोल्डन अशी ज्वेलरी घातलेली आहे मी आणि साडीवर मॅचिंग होईल अशा या बांगड्या आणि हे इथे गोल्डन कलरचं असं हे कडं घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली चंद्रकोर आणि इथे मोठ्या चिन्हातसुद्धा घातली. आणि दरवेळेस ना मी आंबाडा वगैरे घालते पण यावेळेस म्हटलं केसांची थोडी ना वेगळी हेअरस्टाईल करू म्हणून मी ना खालच्या लेअरने ना मी ना थोडीशी कर्ली केलेली आहे माझे हेअर्स. तर दिवाळी स्पेशल माझा आजचा लुक असा आहे. आणि माझ्यासोबत परिबेला सुद्धा इतक्या छान तयार झालेल्या आहे त्या दोघींना सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि इथे तुम्ही बघू शकता परिबेला सुद्धा छान तयार झालेला आहे आणि छान असा ड्रेस घातलेला आहे दोघींनी आणि हा सुंदर असा नेकलेस सुद्धा वेअर केलेला आहे. बेलाने पिंक आणि परीने व्हाईट. बेला कुठे तुझा नेकलेस? तुझ्याकडे पण आहे ना? तर असा आहे परिबेलाचा स्पेशल ड्रेस आणि कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि साडी असो मनोचा कुर्ता असो किंवा हे ड्रेसेस असो आम्ही हे सगळे भारतातूनच घालायचं ना तुला? नाही घालायचं तिला, ती फक्त दाखवते या नेकलेसवर आहे ना आम्ही म्हणजे माझी इयरिंग सुद्धा आहे. चला आता तयारी तर झालेली आहे, आता मनोजची स्पेशल मला तयारी दाखवायची आहे तुम्हाला. चला तर मनोज असे छान तयार झालेले आहेत. छान दिसत आहे आणि आजचा दिवस पण खूप पटकन येऊन गेला. दिवाळीचा दिवस होता आपला आणि अजून बाकी असतात पूजा वगैरे बाकी आणि छान छान जेवण पण बाकी आहे. आणि आता काय नेक्स्ट आहे आपला? नेक्स्ट म्हणजे आता पूर्ण घरात आपण दिवे लावून घेऊ आणि त्यानंतर मग आपण पूजा करायला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. तर आमची तयारी झालेली आहे आता छान आणि आता आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे. सकाळी तर मी तुम्हाला एकटीने शुभेच्छा दिल्या पण आता आम्ही जोडीने आपली जेवढी पण युट्यूब फॅमिली आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊया. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या वर्षीची दिवाळी जी आनंदाची भरभराटीची आणि एकदम सुखाची जाओ. आणि मी नेहमी म्हणते तुमच्या ज्या इच्छा असतील जे स्वप्न असतील ते पूर्ण हो ही ईश्वर शरणी प्रार्थना. तर दोन्ही साईडचे ना दिवे लावलेले आहे आणि तुम्ही बघू शकता. लक्ष दीप हे उजळली घरी दारी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. तर छान तयारी झाली आणि छान दिवे लावून झालेले आहे आणि आता आपण पूजेची तयारी करूया. चला पूजा मांडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची नाही तर फ्रेम आहे. परत गणपती बाप्पा आणि कुबेराचे सुद्धा तिथे फ्रेम ठेवलेले आहे. इथे फळं आणि इथे केरसुणी याला खूप महत्व असतं आणि हे आम्ही भारतातूनच घेऊन आले होते कारण तुम्हाला माहिती लक्ष्मी पूजनाला ना खूप महत्व असतं आणि ती लागतेच पूजेला. म्हणून मग मी छोटी केरसुणी आणलेली आहे तिथे. तर देवासमोर छान डेकोरेशन करू आणि आपली गार्डन मधली फुलं आहे. तर इथे सुद्धा छान डेकोरेशन झालं आहे. जय देव जय देव जय मंगल.
तर छान देवपूजा झाली आणि आरती झाली गणपती बाप्पाची, महालक्ष्मीची आरती झाली. आणि आता हात जोडा, हात जोडा, परी हात जोडा. गणपती बाप्पा मोरया, महालक्ष्मी माता की जय, तुझा भवानी माता की जय, दुर्गा माता की जय. तर फायनली पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तर इथे आहे वरण आणि इथे आहे आपले दम आलू, काश्मीरी दम आलू आहे. आणि इथे आहे मसाला भेंडी, इथे आहे आपला दही वडा, इथे आहे मुगाची भजी, इथे आहे पापड कुरडया, आणि इथे आहे भात, इथे आहे चपात्या, आणि इथे आहे मिठाई. तर आता आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मग बोलतो. येस, आणि आपण मस्त महाराष्ट्र पद्धतीने आपण हॉलमध्ये बसून आम्ही मस्त मांडे घालून बसणार आहोत. भूक लागलेली आहे आणि तिथं कसं जेवलो ना बसून तर एकदम छान वाटत. चला तर नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळे सगळ्यांनी जेवण केलं. आणि जेवण कसं आवडलं तुम्हाला? खूप मस्त होतं, दहीवडा खूप छान झाला. तर सगळं जेवण खरंच खूप छान होतं. आणि जेव्हा एवढे पदार्थ बनवतो ना तर ते बघूनच अर्ध पोट भरून जातं. आणि जेवण जेव्हा जेवण जेव्हा आपण जेवण करायला बसतो तर तेव्हा ऑलरेडी ना जास्त जात नाही जेवण, आपल्याला थोडंसं जातं जेवण. तरी पण आहे ना आम्ही छान जेवण केलं सगळ्यांनी. आणि परीने पण परीला पण आवडली भरलेली भेंडी दम आलू ना परी. हो, आणि बेला इतकी दोघांची इतकी मस्ती चालू आहे. आणि परी बेलाची पण आहे ना पूजा केली छान. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी नेहमी सांगत होते का दिवाळीची आपण वाट बघता बघता दिवाळीचा दिवस आला आणि तो संपला सुद्धा. आणि उद्या आहे माझा वाढदिवस, 13 तारखेला माझा वाढदिवस असतो 13 नोव्हेंबरला. आणि ऑलरेडी ना तिथे दुसरा दिवस लागलेला आहे, म्हणजे 13 नोव्हेंबर हा दिवस लागला आहे. आणि उद्या त्याच दिवशी तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघायला मिळणार आपला दिवाळीचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. And remember, you are worth it. Bye.